हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला भेंडी फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलं आहे ते. 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1.5 चमचा रवा, हळद, आमचूर पावडर, धणे जिरा पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठसुद्धा चवीनुसार घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे. इथे मी भेंड्या धुवून पुसून स्वच्छ आणि मधून चिरून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी मसाला आता भरणार आहे. एक एक करून सगळ्या भेंड्यांमध्ये प्रॉपर मसाला भरणार आहे. सगळ्या भेंड्यांमध्ये बघा प्रॉपर मसाला भरला आहे. प्रत्येकाची भेंडी फ्राय करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. माझी पद्धत अशी आहे, मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे. तव्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल ओतलेलं आहे आणि मी आता गॅस थोडा हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे, जेणेकरून तेल व्यवस्थित तापावं. चेक करून घेते इथे मी. तर तुम्हीसुद्धा कशाप्रकारे भेंडी फ्राय करता तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या प्रकारे प्रमाणे एकदा करून बघा तुम्ही. आणि आवडली तर मला कमेंट करून सांगा. अशी प्लेट घ्यायची आहे. जेव्हा पण आपण चमचा घेतो काही हलवण्यासाठी भाजी वगैरे, तो आपण गॅस शेगडीवर न ठेवता, प्लॅटफॉर्मवर न ठेवता अशा एका प्लेटीमध्ये ठेवला पाहिजे, जेणेकरून आपलं प्लॅटफॉर्मही स्वच्छ राहतं आणि शेगडीही स्वच्छ राहते. आणि बघा, असं एक किचन टॉवेलसुद्धा हाताशी नेहमी ठेवायचं आहे स्वयंपाक करताना. आपलं किचनही स्वच्छ राहतं, नीटनेटकेपणा राहतो, दिसायलाही खूप छान दिसतं आणि जितकं स्वच्छ आणि नीटनेटकं असेल तितकं आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. इथे गॅस म्हणजे तेल तापलेलं आहे म्हणून मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे. एक एक करून मी याच्यामध्ये 7 ते 8 भेंड्या टाकलेल्या आहेत. आता एवढ्या तेलामध्ये मी एवढ्या भेंड्या फ्राय करून घेणार आहे आणि मध्ये जरासुद्धा मी तेल टाकलेलं नाही आहे. एवढ्याच तेलामध्ये ह्या एवढ्या भेंड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. आपल्याला टेस्टी तर खायचंच आहे, पण आपल्याला हेल्थचीसुद्धा काळजी घ्यायची आहे, म्हणून तेलाचा कमीत कमी वापर करून पदार्थ बनवा. तर तुम्ही या व्हिडिओद्वारे माझ्या चॅनेलवर आलात असणार तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये. मी रेसिपीज, 2 व्हीलर ट्रेनिंगचे व्हिडिओज, ट्रॅव्हल ब्लॉग आणि माझी लाईफस्टाईल असे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर माझे चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि मला सपोर्ट करा. आता भेंडी मी एका बाजूने परतून घेतली आहे, दुसरी बाजू शेकून घेते. गॅसची फ्लेम हाय केलेली आहे, दुसरी बाजूसुद्धा परतून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला भेंडी एका बाजूने एक वेळा परतल्यानंतर दुसरी बाजू पलटी करायची आहे आणि परत दुसरी बाजू शेकल्यानंतर परत ती पलटी करून घ्यायची. असे म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला 2-2 वेळा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय करताना आपल्याला गॅसच्या फ्लेमकडे लक्ष द्यायचे आहे. मीडियम टू लो हाय अशा प्रकारे करून करायचे आहे, म्हणजे आपल्याला तेलाचा वापरही कमी होतो आणि भेंडीही व्यवस्थित फ्राय होते, करपतही नाही आणि कच्चीही राहत नाही. तर जेव्हा कधी आपल्याला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल ना, तर त्यावेळेला आपण हे ऑप्शन्स एकदम बेस्ट आहे. बटाट्याच्या गोल कापा करून पण तुम्ही हा मसाला बनवून फ्राय करू शकता. वांग्याच्या कापा करूनही तुम्ही करू शकता. तर बघा, भेंडी आपली तयार झालेली आहे. भेंडीचा रंग बदलला आहे बघा आणि साईज पण त्याची कमी झालेली आहे. मगाशी जास्त वाटत होती, आता बघा कमी दिसते. तर आपली भेंडी फ्राय तयार आहे. मस्त खा, स्वस्त रहा.